डेड बॉडी का साहब के मम्मी डायरेक्ट हॉस्पिटल पोस्टमार्टम का रिपोर्ट अवलंबून है मृत्यू है तो 10 ते 15 दिवस जाए तो मरुण असं प्रथमदर्शनी संगित आम्हाला मैं आता फॉरेन्सिक अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची कारवाई काही करता येणार नाही तरी पण आम्ही त्याचा पूर्ण तपास करायला चालू केले आणि काय केलं साहेब ते आपले पानगावकर आहेत ना कॉन्स्टेबल त्यांना मी आजूबाजूच्या गावात चौकशी करण्यासाठी पाठवलेले बघू मग त्यांच्याकडून काय माहिती मिळते का ती पण त्यांच्या घरची काय माहिती घेतली का त्यांनी कोणकोण पगार म्हणजे कोण मिसिंग रेस्टॉरंटमध्ये कोणी सापडले का नाही नाही ते सगळी चौकशी करायला सांगितली ना मी त्यांना आणि ते मला कळवत आहे अर्ध्या तासाने एक तासाने मला फोन करून सांगताय ते कुठवत प्रगती केली वगैरे काय ते तरी पण मी त्यांना सांगितले थोडी जरी तुम्हाला लिंक सापडली तर या तुम्ही परत मग आपण पाहिजे तर माहिती एकदम कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत आणि ह्या केसचा पूर्ण छडा लावल्याशिवाय मी रिटायर होत नाही 6 महिन्यावर आले आता मी तुम्हाला ही केस कम्प्लीट झाल्यानंतरच रिटायर होऊ देणार मी आजपर्यंत अशी एक ही केस सोडलेली नाही अनडिटेक्ट पूर्ण डिटेक्ट करूनच मी रिटायर होणार आणि बघू आता येते आपले पानगावकर काय आणखी रिपोर्ट देतात त्याच्यावर अवलंबून येते बघा त्या मर्डरची का नाते काय सूत्र झोतात का बघा नाही 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 ते 100% मर्डर आहे ती मर्डर आहे का मर्डर अहो त्याचा दोन पाय नाही एक हात नाही त्याचा अर्थ काय त्याचे धागे थोडे कुठे लागतात का लागा आता ते पूर्ण तपास केल्याशिवाय आता काय सांगू शकतो आपण नाही तुम्हाला काय अंदाज आहे का अंदाज म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारच्या डेड बॉड्या सापडतात ना ते बहुतेक मर्डरच निघालेले घेतो आपण ईडिया त्याच्यानंतर मग कोर्टामार्फत आपण 302 दाखल करून तपास करतो पूर्ण आणि आरोपी आपण त्याला अटक करतो हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जी काही लोक आहे त्यांच्यामध्ये काही चर्चा आहे का तर ते आपण तिथं शहानिशा केल्याशिवाय कसं सांगू शकतो साहेब आता आपण पोलीस स्टेशनमध्ये तो कुठं राहतोय ते आणखी कन्फर्म नाही पोलीस स्टेशनमध्ये बसून काय करणार आहे नाही नाही ते करतो ना सर आता ते येऊ द्या पानगावकरला जातो आम्ही मी स्वतः जातो हा तुम्ही स्वतः सिव्हिलमध्ये जाऊन सिव्हिलमध्ये जाऊन ते सगळं क्लिअर करू सर ही केस जिथे झालेलीच तुम्हाला बघायला मिळेल 4 दिवस झाले एक बी सूत्र तुमच्या हाती आलं नाही तुम्ही ते पटकन त्याचा फाडसा फाडा अहो आता डॉक्टरचे म्हणणं तरी ऐकायला लागेल ना आपल्याला थोडंसं हे आधी कन्फर्म करून घेतो की ती नक्की कुठल्या गावची बॉडी त्याचं नाव काय त्याची ओळख केल्याशिवाय पुढे काय करता येईल सर आपल्याला ओके सर मग ते स्पीड घ्या हे श्याम गुडे अहो काय नाश्ता तुम्हाला सांगायला लागतो का माझा हे साहेब नाश्ता केलाय नाही केलाय आता आपण ते समजायला पाहिजे वरिष्ठाची मर्जी राखली पाहिजे का नाही आपण मग प्रत्येक वेळेस दम खाता तुम्ही वाईट मला वाटतं परत हा एक 30-40 वडे सांगा 10-15 समोसे सांगा 30-40 अभी बघा ना अभी हम लेके आते हैं अब ती आपला पानगावकर आहे ना चांगलं पोरं आहे ते त्याला जवळ करा आणि पटकन का बघा रिपोर्टिंग करा व्यवस्थित अगदी ओके हो पाठील आहे ना हा बरं साहेब त्या महादेवचं घर तुम्ही दाखवू शकता का
महादेवचं गर्व आहे. महादेव दाखवतो चला दाखवतो चला काय विषय साहेब काय ते सांगतो तुम्हाला नंतर. बरं बरं ते महादेव आम्हाला पाहिजे एका गुन्ह्यामध्ये सांगतो ना तुम्हाला. तुम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही कसं नेणार. चौकशी करायला नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सांगतो ना तुम्हाला आम्ही. हे काय इथेच राहतो चल तुला दाखवतो बरोबर काय काय नाही केलं साहेब मी पाय पडतो साहेब मी चलो बरा चलो बरा काय केलेलं नाही साहेब सर्व बरा मी काय केलेलं नाही साहेब चला टाका गाडीत मी काय केलेलं नाही साहेब चला या साहेब मी काय केलेलं नाही साहेब काय केलेलं साहेब काय केलेलं नाही शामगुडे त्यांचा नाव पत्ता घ्या जरा हे पाटील आहे त्या गावचे तुम्हाला ठीक आहे आणि बघा फोन आला ना तुम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला या हा माझं नाव काय खरे खरे फौजदार खरे ओके चला पडल्या करा व्यवस्थित हा सर चला काका चला ओके साहेब किती वर्ष सजाव सर आणि माझ्या परस्पर माझ्या घराकडे जायचा साहेब तो तुझच काय चाललंय काय नाही कळू दे कुठं असतोस काय लाका लय दिवस असं तो राणाने बसूनच पॅक घेतो घे अरे काम धंद्याचं कसं चाललंय काय राणा सध्या काही काम नाही धंदा नाही त्यामुळे काय टेन्शन नाही पेचन बसायचं अरे बरं झालं भेटला का भेटलाच मला ते काय सांगायचं तुला आता सांग तुझं काय चालू आहे आता मस्त पैकी काम धंदा चालू आहे बघ नंबर एक मध्ये रोज 2000 तोंड बघतोय बघ मी ₹2000 माझं बिल कमवायचं तर पहिले पैसे तुला माहितच आहे की म्हटली लॉकडाऊन पासून कंपनी जी बंद झाली की पाप डोकला बघा अरे कम लॉकडाऊन ला मार गोळी तिकडे चल माझ सांग कामच काम आहे मी आहे तुला काय करायचंय बिला का पटापटा जरा साऊ कस घ्या लागते रे पटापट अजून राहिलेली अर्धी बरं पडते गी जरा पटापटा घे 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 गी घे तू गी पॅक आधी पटपट बरं वय मी जर कसं आहे बरं चाललंय का बरं आहे बरं आहे वा वा छान 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 गोष्टी बघ घे बर तू या गोष्टी आता पॅक घे लवकर घे पुढे गेला असतो हा हा हा
बघा तर नाही मी तुला एक बोलू का मी बोल की अरे वहिनी दिसत नाही तर आजकाल कुठं आहेत वहिनी राहणार आहे तू इकडं काय करतोस काही माल लावत बसलोय अरे मग शेतावर कवा जायचं काय शेत पाणी कवा कल्यावर जायचं सगळ्यां बर बर बरं चाललंय ना मग बर आहे बर आहे मग भेटू का आपण संध्याकाळी हा हा तुला एक बोलतो पैशाच्या बाबतीत कुठले टेन्शन घेऊ नको तू काय नाही टेन्शन घेत नाही तू आहे म्हणल्यावर कसं टेन्शन पैसे अडका म्हणलं की यू पैसे आणतो यू करून घेऊन देतो तुला पैसे खर्चायला तुम्ही जरा एवढा पॅक गेलं राव दे नको तू जाऊ राव दे तुझी ज्याला पैशा टायमाला खर्च करतो आता बरं जास्त आता बर मग कसं काय घ्यायचं असली तू घे माझं काय बस मग मला जास्त झालं आता मी जरा झोपतो आता थोडा इथं तर आता तू कुठे जाऊ नको नाही मी तर जरा झोपतो जरा माझ्या उठला का ए परा काय आऊट झालं काय माझ्या ए परा अरे उठला का जाऊ गेलं जाऊ जाऊ द्या दोन तीन तास काय उठत नाही आता जाऊन येतो जरा बघतो वहिनी कुठं आहे ते शेतात म्हणला इकडे गेलं द्या मदतीनं म्हणलं यावं तुम्हाला जरा काम करू लागायला तुमची कशाला मदतीचं पाहिजे हो नाही हो वहिनी मला काय म्हणायचंय पिऊन आला होय तुम्ही अहो नाही पेरलो मी खोटं सांगत नाही तुम्हाला सांगायला लागलंय पिऊन आला खोटं बोलताव काय अहो नाही हो खरं सांगतो माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला अहो मी पेरलो नाही तुम्हाला माझ्या नवऱ्याला मी नादा लावलं पैशाला घाबरू नका हो आज करडे पैशात मात कशी होय काय बोलला पैशाला घाबरू नका म्हणजे कुठं पडली का काय कर बघा अजून घेऊन या जावा थांबा जरा माझ इथं कशाला
कुठ म्हणाला पण तुम्ही जावा की बरं तिकडं होय जावा आपलं काम धंदा बघावा उठून काम झालं नशिबाला आहे मदत करायला आलो मी जरा नाही तस मला काय म्हणायचं तुम्हाला मी मदत म्हणून तुम्हाला मी काम करू लागतो माझं जरा थोडं काय काय करायचंय किती वेळ झाला ऐकून गेलं तुमचा बोल लागलो नाही मला मदतीची गरज कुणाची जावा थांब जरा काय म्हणते काय म्हणायचं तुम्हाला मदतीसाठी तुमच्या आलोय एकटी बैठी मदतीला दिसतय काय यायचं होय तस नाही माणूस मी आलोय माणूस माणूस काय बी करायचं जाऊ दे बरं मला काम करू द्या काम पडलं आधी ती नवरा तसं जशी बरं तुम्ही बी रोखवू नका उभे जा धाकटा दीर म्हणून लावलंय बघावं करावं नशिबाला आलं ती बघायचं काय करायचं तसं नाव चालतो उघडून माझं काय करायचं मग शेतात नका काम करू पैसे पाणी मी देतो तुम्हाला काय नाही कष्ट करून मेलेलं बरं मानाला जगणार बाई आहे मी काय काम सोडून द्या काम राहू द्या तुम्ही माझा ऐका तुम्ही चला तुम्ही कोण सांगणार मला काम राहू द्या म्हणून बारा उगाही करू नका करू तुम्ही काय करू नका तुम्ही जावा बरं इथला नाही घाई मी आडू आख्या तुमच्या करू नका काय माणूस आहे बाई एकटी बाई दिसली की माणसं असंच करते फायदा घ्यायला ह्यांच्याकडनं शिकावं फक्त माणूस नवरा असा असणार अर्धवट की मग बायकांच्या रज बायकानं येत असते मी त्यात दिन अजिबात त्याला दाखवून काम सुधरू दे बाबा किती वेळ झालं हो मी काय म्हणते मदत करायची ना माझी एक मदत करा आमच्या नवऱ्याची दारू सोडा स्वतःला काय जमणार आणि माझ्या नवऱ्याचं काय बोलणार आहे बाबा पट्ट्या माझ्या परस्पर माझ्या घराकडे जायचं साहेब मी बघून सांगितलं दारू नाही पिलो मी मग काय पिलो दारू नाही पिलो लागलो की मला बोल लागलो दारू नाही पिलो मी तर काय करत जेवायला वाढ की मला आधी काय जेवायला घरात काय नाही खायला पहिला बाजारात जाऊन जावा आधी पैसे बाजारला आण तुम्ही बाजार जाऊ काय बाजार आणणार आहे काय माहित काय तेवढे पैसे देते बाजारात जाऊन देते पिऊन येऊ नका बघा नाही अजिबात पेत नाही पण त्या माणसाची तर खरंच दिसला अरे बर मी एके दिवशी बाजारला जात असतो साहेब विकार साहेब नाही तू चलो साहेब परस्पर माझ्या घराकडे जायचं साहेब मी सांगितलं बाजारात जात असताना
मला रस्त्यात गाठ पडला, मला मला कुठे चाललो असतो, मी त्याला सांगितलं मी बाजारला चाललोय, तू कुठे चाललो तर मला मी शेताकडे चाललोय. कुठे चालला माझ्या? अरे ना मी बाजारला चाललोय, बाईक कोणी माग लावलंय ना काम, तुझं बरं आपलं लग्न जाय त्यामुळे तुझं काय निवंत आहे. चाललो मग बाजारला, शेतावर चाललोय. बरं बरं ये जाऊ, मी चाललोय बाजारला. तू बाजार कर. बरं बरं, उशीर लागेल का तुला मग? बरं बरं जा मग, मी येतो. कुठे गेलास तू? मित्राची गाठ जरा घेऊन आव म्हणलं. मित्र भेटला नाही का बाहेर येताना? आता आताच गेला असेल की मित्र इकडून समोरच. मित्राला म्हणलं जरा भेटून यावाजाला. पाणी भेटेल का? पाणी प्यायला? पाणी मी काय नाही, एवढं मुतकून आलो की पाणी काय प्यायची गरज आहे तुम्हाला? नाही नाही पाणी बिनी काय नाही. बरं मित्र गेला येतो इकडं. पाणी येतात अहो? नाही पाणी बिनी काय नाही. जाव बरं तू बाहेर. अहो जा बाहेर तुम्ही. काय का बसला फतकाला मानुरी बाबा? आमच्या नवऱ्या मोठं सगळं सहन करा लागते असलं सगळे. ती प्यातडे म्हणून मला सगळं बघायचं आलं असलं. अ जा उठा इथलं. अहो नाही मी आज शेतात जाताना माझं जे गाडी घेऊन म्हणलं काय दिसलं नाही. हा पाहणं शोधून या इकडं. बोला झाले पाला कुठं म्हणलं की इथं तुम्ही कशाला बसला? रानात चाललं माझ्या घरात जाऊन बसलो. तू तू सर तुला काय करायचं? कशाला मध्ये मध्ये करायला लागली? तू कशाला मध्ये मध्ये सोडायला लागली? मला बाजारला लावून तू कशाला मध्ये सोडायला लागते? काय करतो माझ्या परस्पर घरात? काय करतो तुम्ही? तुम्ही दारू? मी दारू प्यायला गेलो वाटलं का तुला? मी गेलो तू बाजारला तो तुम्ही धंदे काय बाबाई जीव घातो इलो वाट लावायला लागला. ही जी मेल ही घेऊन आता काय करावं? माझी धरपकड बांधणं लागली. माझी बायको मध्ये आली सोडवायला. सोडवायला आल्यामुळे मग मी बायकोला बी केलं. बायकोचं बी माझ्या हातून नकळत काय केलं ती मला काहीच माहित नाही साहेब. फोन झाला का? काय झालं तुझ्या हातून? मग नेमकं झालं साहेब? सांगतो साहेब माझ्या हातून फोन झाले दोन वर एक राहत पोलिसांना तक्रार द्यायची होती ना? नाही साहेब मला भीती. कशाला काय हातात घेतलास? सांगितलंय ना तुला आता आम्ही 5 कोटी लावणार नाही. आणि हे सांगितलं खरंय का? खरंय सर खरंय. बर तो मेलाला आहे, त्याचं काय नाव म्हणाला तू? नाम आहे नाम आहे नाम आहे. तो तुझ्या बरोबर 10 रुपये यायचा? माझ्या सोबत बसून 10 रुपये. म्हणजे तुझा गैरसमज झाला का? बायको तुझी बेकार आहे?
नाही ती माझा गैरसमज झाला पण सांगितलं मला एकजणाने पण ती माझ्या हातून न कळत काय नशेमध्ये माझ्यामध्ये काय नशेमध्ये हे पाप करून बसला नशेमध्ये तुला कोर्ट काय करेल सोडेल काय करेल पण नाम्याला बरोबर सजा दिली तू नाम्याला बरोबर सजा दिली मी माझ्या हातून एक चूक गेली ती बाई तुझा माझ्या हातून खून झाला साहेब बर चल तू कबुली दिली ना आता तुला कोणी पाच बोट मारणार नाही तू कोर्टात आता तुला आम्ही हजर करतो तुला तिकडे काय करायचं ते कर पाणी द्या त्याला हा चहाची व्यवस्था करा ठीक आहे जय हिंद सर जय हिंद काय रिपोर्टिंग आहे तुम्हाला मी चॅलेंज केलं होतं त्याच्याबरोबर केस ओपन केली सर मी गुड माझ्या म्हणून आरोपी सापडला आणि दुसरं आश्चर्य गैरसमजामध्ये त्यांनी त्याच्या बायकोचा पण मर्डर केलेला बायकोचा कबुली दोन मर्डर केले का त्यांना डबल मर्डर बर त्याला नाम्याला तर मारला त्यांनी नाम्याचं खरं होतं तो त्याला फुल दारू पाजायचा आणि त्याचा गैरफायदा तो बायको एकटी असताना त्याच्या घरी जायचा तो माझ्याला संशय आला होता त्याचा त्यांनी दोनदा खात्री केली त्याची त्याच्यानंतर मग त्यांनी खलास केला त्याला पण बायकोमध्ये सोडवायला पडली त्याच्यात त्याचा गैरसमज झाला बायको तशी नव्हती त्याची पण त्याने गैरसमजातून तिनं फक्त एक चूक केली की त्याला सोडवायला गेली त्या सोडवायला गेली त्याची खुन्नस त्याला चढली ही सोडवायला का आली पण तिचा मला वाटतं की तिचा विचार वेगळा असेल कारण हा जेलमध्ये जाईल अडकून पडेल जन्मठेप लागेल त्याच्या गैरसमजातून त्याने बायकोची पण करून कबुलीनामा लिहून दिला का लिहून द्यायची सर गरज नाही आपल्याकडे टॅपिंग नाही कॅमेरा सांगितलं उद्या त्याचा रिमांड घेतो दुसऱ्या रिमांडला कोर्ट ताब्यात घेईल केस इनफ झालं माझं काम साहेब तुम्ही मी आता आरामशीर रिटायर होऊ शकतो सर बऱ्याच दिवसानं तुम्ही आता चांगलं काम केलेलं आहे आणि आता तुम्हाला रिटायर व्हायला काही अडचण नाही ओके सर थँक्यू नमस्कार मित्रांनो मी आबोली दीक्षित पालके तर आमच्या यूट्यूब चॅनलवर दक्षता फिल्म प्रोडक्शन यावर चालू असलेली दक्षता तपास आणि गुन्हा यावर आधारित आमची वेबसिरीज ही जवळजवळ जगभरात आणि आमच्या महाराष्ट्रात गाजतच आहे तर तुम्ही सर्व पाहता त्याची मी तुम्हाला विनंती करते आणि मला वाटतं जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला दक्षता फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज समाजात वाईट प्रवृत्तीच्या नवनवीन घटना ज्या घडतात त्या आम्ही मांडण्याचा थोडाफार प्रयत्न करीत आहोत तरी तुम्ही जर यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूबवर जावा आणि दक्षता फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करा तुम्हाला काय नवनवीन काय असेल तुमचे संकल्प तुम्हाला काय वाटत असेल की आम्ही हे करावं तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो धन्यवाद